जळगाव जामोद शहरातील भीमनगरात 14 ऑक्टोबर हा धम्म दीक्षा दिन महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे. 14 ऑक्टोबर या दिवशी नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवर लाखो भीम अनुयायांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समवेत बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध बांधवांना 22 प्रतिज्ञा सुद्धा दिल्या. योगायोग त्या दिवशी विजयादशमी म्हणजेच दसरा होता, त्यामुळे 14 ऑक्टोबर हा दिवस धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणून सर्वत्र साजरा करण्यात येतो. या निमित्ताने भीमनगर जळगाव जामोद येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला विद्युत रोषणाई करण्यात आली होती. सदर कार्यक्रम अनिल इंगळे, नगर परिषद जळगाव जामोद, प्रकल्प अधिकारी विजय फारसाकडे, ज्ञानेश्वर अर्दडे, विनोद शेगोकार, गौतम दामोदर, पियसाहेब आगोदे, समाधान इंगळे, वाकोडे सर, राहुल तायडे यांच्या प्रमुख उपस्थितीत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तथा धम्मपथाचे दीपस्तंभ महामानव भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण व धूपद्वी प्रज्वलित करून कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भीममित्र मंडळ यांनी परिश्रम घेतले. MCN न्यूज मराठी करिता संजय दांडगे, जळगाव. आपल्याला
आपल्या आंदोलनाच्या